मित्रांनो, बऱ्याचदा एक प्रश्न विचारला जातो की गाडी चोरीला गेली तर काय केलं पाहिजे, आणि काही जण असे पण विचारतात की माझी गाडी चोरीला गेली, माझा इन्शुरन्स आहे, पण इन्शुरन्स कंपनी काहीतरी कारण देऊन इन्शुरन्सचे पैसे देत नाही आहे, मग काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सगळ्यात आधी हे समजून घ्या की चोरीच्या शिक्षेसाठी भारतीय दंडसंहितेत दोन कलम आहेत, ते कोणते? तर कलम 379 आणि कलम 380. आता गाडी चोरीमध्ये जर गाडी तुमच्या घरातून किंवा बिल्डिंगमधून किंवा पार्किंगमधून चोरी केली असेल तर त्यासाठी कलम 380 नुसार गुन्हा दाखल होऊन चोरी करणाऱ्याला 7 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आणि जर गाडी ही पब्लिक प्लेस म्हणजे सार्वजनिक ठिकाणाहून चोरी केली गेली असेल तर कलम 379 नुसार गुन्हा दाखल होऊन त्या आरोपीला 3 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर तुम्हाला कळलं की तुमची गाडी चोरीला गेली तर तुम्ही लगेचच काय केलं पाहिजे? तर मित्रांनो, तुमची गाडी चोरी झाली हे कळताच तुम्ही एकतर तुमच्या मोबाईलवर 100 नंबर डायल करून पोलिसांना त्याची माहिती द्या किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन लगेचच तक्रार नोंदवा. आता तुम्ही म्हणाल की हे लगेचच का करायचं? तुम्हाला वाटेल की तुमच्या एखाद्या मित्राने तुमची चेष्टा केली असेल, त्यामुळे एक दिवस वाट पाहू किंवा आपण स्वतः गाडी शोधू आणि जर नाहीच मिळाली गाडी तर मग तक्रार दाखल करू. पण मित्रांनो, असं करणं तुमची खूप मोठी चूक होऊ शकते. ते कसं? तर समजा तुमची गाडी चोरी झाली आणि तुम्ही त्याची तक्रार लगेचच न देता एक दिवस वाट बघितली आणि एका दिवसानंतर तक्रार दाखल करायला पोलीस स्टेशनला गेलात, पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला समजलं की तुमची गाडी त्या एका दिवसात चोरी किंवा दरोडा किंवा एखादा गुन्हा करण्यासाठी वापरली आहे. आता पोलीस त्या गाडी मालकाला शोधतायत. आता होणार असं की तुम्ही जाणार तुमची गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल करायला, पण पोलीस तुम्हालाच अटक करणार. मग तेव्हा तुम्ही तिथे कितीही सांगितलं की काल तुमची गाडी चोरी झाली होती आणि रात्री तुमची गाडी चोराने गुन्ह्यासाठी वापरली, तुमचा त्या गुन्ह्यासाठी काही संबंध नाही असं काहीही सांगा, पोलीस तुम्हाला एवढंच म्हणतील जर काल गाडी चोरी झाली तर कालच तक्रार का नोंदवली नाही. त्यामुळे मित्रांनो, जर गाडी चोरी झाली तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची तक्रार FIR नोंदवा, मग परत तुम्हाला कुठे शोधायची तिथे गाडी शोधा, पण चोरीची तक्रार दाखल करूनच. आता ही FIR तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन दाखल करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा दाखल करू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन FIR वेबसाईटवर जाऊन तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर देऊन तुमच्या गाडीची कागदपत्रे अपलोड करून ऑनलाईन FIR दाखल करता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे FIR ची अपडेटसुद्धा तुम्हाला तिथेच समजते, त्यामुळे पोलीस स्टेशनला न जाताही तुम्ही FIR दाखल करू शकता. त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही FIR दाखल करा. आता त्यानंतर समजा असंही होऊ शकतं की तुमची गाडी चोरी झालेली नसते तर ती टोव्यांनी उचलून नेलेली असते. म्हणजे कधीकधी तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली असेल तर ट्रॅफिक पोलीस किंवा नगरपालिका तुमची गाडी उचलून घेऊन गेले असतील, असंही होऊ शकतं, त्यामुळे त्याचीही चौकशी केली पाहिजे. आता गाडी चोरी झाल्यानंतर तुम्ही FIR दाखल केली, टोव्यांनी उचलून नेली आहे का तेही पाहिलं, आता त्यानंतर काय करायचं? तर त्यानंतर लगेचच तुमची गाडी चोरी झाल्याचं तुमच्या इन्शुरन्स कंपनीला कळवा. आता सगळ्याच इन्शुरन्स कंपनीचे कस्टमर केअर नंबर असतात, त्यामुळे कॉल करून तुम्ही तुमची गाडी चोरी झाल्याची माहिती द्या किंवा तुमच्या इन्शुरन्स एजंटला सुद्धा त्याची माहिती द्या. आता इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसार गाडी चोरी झाल्याची माहिती इन्शुरन्स कंपनीला 1 आठवड्यात द्यावी लागते आणि गाडी चोरीची कागदपत्रे 6 महिन्याच्या आत इन्शुरन्स कंपनीला द्यावी लागतात. आता हे नियम वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या कंपनींचे वेगवेगळे नियम असू शकतात, त्यामुळे तुमच्या इन्शुरन्स कंपनीचे काय नियम आहेत याची नीट चौकशी करून त्याप्रमाणे माहिती द्या. आता त्यानंतर इन्शुरन्स कंपनीला काय काय कागदपत्रे द्यावी लागतील ते पाहूयात. तर पहिल्यांदा लागणार आहे ते गाडी मालकाचे ओळखपत्र. त्यानंतर जर गाडी मालकाच्या ताब्यातून चोरी झाली नसेल, म्हणजे समजा दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यातून चोरी झाली असेल, तर त्या दुसऱ्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स. त्यानंतर गाडी मालकाचे 2 पासपोर्ट साईज फोटो लागतील. त्यानंतर गाडीच्या 2 चाव्या द्यावी लागतील. जर एकच चावी असेल तर दुसरी चावी हरवल्याचा मिसिंग रिपोर्ट द्यावा लागेल.
त्यानंतर गाड़ी चोरी की FIR द्यावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाड़ी चोरी झाल्यानंतर पोलिसांना तुमची गाड़ी तपास करून सुद्धा ती सापडून आली नाही असा कोर्टाचा अनट्रेस रिपोर्टचा आदेश सुद्धा द्यावा लागेल। यामध्ये जर तुम्ही ऑनलाइन FIR दाखल केली असेल तर हा अनट्रेस रिपोर्ट डायरेक्ट तुमच्या ईमेल ID वरच येतो, पण जर तो तुम्हाला लगेचच हवा असेल तर तुम्ही कोर्टात अर्ज करून सुद्धा तो घेऊ शकता। त्यानंतर जर तुमची गाड़ी लोन वर असेल तर लोन कंपनीकडून NOC घेऊन ती इन्शुरन्स कंपनीला द्यावी लागेल आणि जर लोन पूर्ण भरलेले नसेल तर ॲग्रीमेंटची कॉपी द्यावी लागेल। त्यामुळे इन्शुरन्स क्लेम झाल्यानंतर जेवढं लोन बाकी आहे ते त्या लोन कंपनीला जाऊन राहिलेली रक्कम तुम्हाला मिळेल। आता समजा जर तुमची गाड़ी कमर्शियल वाहतुकीची असेल तर त्याबाबतची सर्व कागदपत्रे तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला द्यावी लागतील। तर मित्रांनो, ही सर्व कागदपत्रे तुम्ही वेळेत इन्शुरन्स कंपनीला दिलीत तर तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स कंपनीला तुमचे इन्शुरन्सचे पैसे द्यावेच लागतात, पण बऱ्याचदा आपण बघतो की इन्शुरन्स कंपनी काही ना काही प्रॉब्लेम काढून इन्शुरन्स द्यायला नकार देतात। तर त्यासाठी काय करायचं, तर पहिल्यापासून म्हणजेच चोरीची माहिती देण्यापासून सगळी प्रोसेस ऑनलाइन कस्टमर केअरद्वारे करायची, जेणेकरून तुमच्या प्रत्येक स्टेपचे रेकॉर्ड राहील। जर तुम्ही डायरेक्ट ऑफिसला जाऊन माहिती दिलीत तर होऊ शकतं की तुम्हाला पुरावा म्हणून तसं रेकॉर्ड ठेवता येणार नाही, त्यामुळे शक्यतो सगळी प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने करा। आता जर एवढं करूनही इन्शुरन्स कंपनी क्लेमचे पैसे द्यायला तयार नसेल तर कंज्युमर प्रोटेक्शन ॲक्टनुसार तुम्ही इन्शुरन्स कंपनीविरुद्ध कंज्युमर कोर्टात तक्रार दाखल करू शकता। त्यामध्ये तुम्ही स्वतःची तक्रार स्वतः दाखल करून कोर्टात तुम्ही इन्शुरन्स कंपनीला दिलेल्या सर्व कागदपत्रांची कॉपी देऊन तुमचे सगळे रेकॉर्ड देऊन न्याय मागू शकता। त्यानंतर मात्र कोर्टाच्या आदेशानुसार इन्शुरन्स कंपनीला तुम्हाला तुमचे इन्शुरन्स क्लेमचे पैसे द्यावेच लागतात। तर मित्रांनो, तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। वीडियो लाइक करा आणि वीडियो जास्तीत जास्त शेयर करा आणि चैनल वरती नवीन असाल तर चैनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।